केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावरती आज निकाल जाहीर करण्यात आला आहे आणि या निकालात पक्षाचे घडाळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजित पवार आहेत असं सुद्धा निवडणूक आयोगाने आपल्या निकालात सांगितलं आहे. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही खूप मोठी बातमी आहे. यामुळे शरद पवार गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे. आपण जर बघितलं तर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुती बरोबर जात राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला होता. तर त्यांच्या बरोबर काही आमदारही गेले होते. तसेच जवळपास 7 मंत्र्यांनी अजित पवारांबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली होती. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादातही फूट पडल्याने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं होतं आणि गेल्या 6 महिन्यापासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं हे प्रकरण प्रलंबित होतं आणि या प्रकरणी गेल्या 6 महिन्यात 10 सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या आणि या प्रत्येक सुनावणीत शरद पवार हे जातीने हजर होते. तर अजित पवार गटाकडनं आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आली होती आणि निवडणूक आयोगाचा निकाल आज लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने काहीशी मुभा देखील दिली आहे. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाकडे उद्यापर्यंत नवं नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गटाची मान्यता देण्यात आली आहे. तर निवडणूक आयोगाच्या या निकालावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा.